मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि मिठी नदी सुद्धा तुडुंब भरून वाहते. मी सध्या कुर्ल्यातल्या क्रांतीनगर परिसरामध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहतो जेव्हा जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा आसपासच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना रेड अलर्ट देण्यात येतं आणि या झोपड्यासुद्धा रिकाम्या करण्याचे आदेश महानगरपालिकेला देण्यात येतात. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. मिठी नदीचं हे मोठं पात्र आहे. एअरपोर्टच्या खालून जो नाला जातोय त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण स्पष्टपणे पाहू शकतो की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे. 2.4 पर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे. जेव्हा जेव्हा 2.7 वर ही मिठी नदीच्या पाण्याची पातळी पोहोचते त्यावेळी नागरिकांची घरं या ठिकाणाहून रिकामी करण्यास महानगरपालिका सुरुवात करते. सध्या हाय टाईडची वेळ आहे आणि 2.4 वर हे पाणी जरी पोहोचलं असलं तरी सतर्कतेचा इशारा या सर्व झोपडीधारकांना देण्यात आलेला आहे. आसपास मोठी वस्ती आहे. आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि हेच कारण आहे की तानसा लेक असू द्या, पवई लेक असू द्या किंवा तुलसी लेक असू द्या, हे सगळे लेक ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि याचा कुठे ना कुठेतरी परिणाम मिठी नदीवर सुद्धा होताना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. 2.4 पर्यंत मीटरपर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे आणि 2.7 पर्यंत जेव्हा हे पाणी पोहोचेल त्यावेळी मात्र महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये येईल असं बोललं जातं आणि आसपासच्या सर्व नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.